उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना काल फोनवरून धमकी देण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी दैसरमधून विष्णू भौमिक नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं दरम्यान आज या आरोपीचा फोटो समोर आलाय आरोपी ज्वेलर्सचं सा दुकान चालवत असल्याची माहिती समोर आली आहे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याची चौकशी सुरू आहे काल सकाळी साडे दहाच्या सुमारास रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या फोनवर अंबानी कुटुंबियांना संपवण्याची धमकी देण्यात आली सलग दहा मिनिटांच्या फरकाने धमकीचे फोन करून तीन तासात संपवण्याची धमकी मिळाली होती दरम्यान धमकी देणारा व्यक्ती मानसिक रुग्ण आहे अशी ही माहिती पोलिसांकडनं समोर येते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट